माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या नीलकंठेश्वर पॅनल आणि सहकार बचाव शेतकरी यांच्या वतीनं प्रचार रॅली काढत मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. माळेगाव कारखाना सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात असल्यानं पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली. गेल्यावेळी अजित पवार यांच्या हातून माळेगाव कारखाना गेल्यानं त्यांची राज्यभर बदनामी झाली होती याची सर त्यांच्या मनामध्ये असून त्यावेळी अजित पवारांनी माळेगाव कार्यक्षेत्रामध्ये सभा घेत कार्यकर्त्यांना पॅनल टू पॅनल मतदान करण्याची ताकीद दिली. सध्या अजित पवार यांनी माळेगाव कार्यक्षेत्रात तळ ठोकलाय. मात्र सत्ताधाऱ्यांकडून देखील कारखाना आपल्याच ताब्यात राहावा यासाठी आटोकाट प्रयत्न केलाय आणि त्यातच शेवटच्या दिवशी रॅली काढत मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय.